बागामध्ये खूप जागा आहे, सगळे आपण या पुढील भागामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी। या ठिकाणी सदर प्रकल्पाला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा ते आंदोलन केले, त्या आंदोलनाला हिंसक कळून लागून तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तो काही आता मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं मान्य आहे। तसेच बाधित शेतकऱ्यांचा सातबारा उतरण्यासाठी विक्रीजेने शुद्धीकरण केंद्र बंद पाईप लाईन करता संपादित असे शेरे आजही आहेत। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक काम करता येत नाही अथवा शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, म्हणून शासन स्तरावर संपादनाचे शेरे काढून टाकण्यासाठी योग्य ते आदेश व कार्यवाही होणे। आपल्याला काय घेणं देणं संपला विषय धन्यवाद। आता नाही आज नाही रायगड सरकारमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही साहेबांना विनंती करू। साहेब हे शेतकऱ्यांचे दाते आहेत आणि त्यामुळं आम्ही साहेबांना विनंती करू की साहेब ज्या टायमाला इथं गोळीबार झाला त्या टायमाला साहेब सगळ्यात पहिलं जर कुणी या जनतेला भेट दिली असन, शेतकऱ्यांना भेट दिली असन, तर ती सर्वात पहिली उद्धव साहेबांनी दिली आणि त्यांचं सांत्वन करण्याचं काम केलं, त्यांना सहकार्य केलं। आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की या काळामध्ये आम्ही आमचं कोरोनाचा हा रोगाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आम्ही उद्धव साहेबांकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी या सरकारला विनंती करणार आहे आणि निश्चित आमचं सरकार त्या ठिकाणी या बंदिस्त जलवाहिनी रद्द करण्याचा प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा पण आहे आणि खात्री पण आहे। आणि म्हणून आम्ही आता या कोरोनाच्या 11 वर्षापूर्वी जे बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आमचं आंदोलन झालं, त्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आणि आत्तापर्यंत गेली अनेक वर्ष आमची मागणी आहे की ही बंदिस्त जलवाहिनी ताबडतोब रद्द झाली पाहिजे। ही जलवाहिनी रद्द होऊन ज्या शेतकऱ्यावर खऱ्या अर्थाने गुन्हे दाखल केले होते ते मागच्या शासनाने मागं घेतले। आत्ताच्या शासनाला आमची विनंती आहे की आत्ता जी जलवाहिनी बंदिस्त जलवाहिनी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या उतार्यावर जे शिक्के आहेत ते शिक्के ताबडतोब काढून टाकून ही जलवाहिनी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी आमची शेतकऱ्यांची विनंती आहे। नाही, यामध्ये आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि शेतकऱ्यांचं नुकसान याच्यामध्ये झालं नाही पाहिजे। पवना धरणाचा जो काही पाण्यावर अधिकार हा जसा पिंपरी चिंचवडचा सांगितला जातो त्याच पद्धतीने मावळातील शेतकऱ्यांचाही आवर्जून त्याच्यावर म्हणजे अधिकार आहे आणि त्यांच्यापासून हा पाण्याचा हक्क हिरावला जाऊ नये यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उतरू।